घालून दाखवते मी. आणि इकडे कलकत्त्यामध्ये ना ह्या नथी नाही मिळत, म्हणजे आपल्याला आता ऑनलाईनची सवय झालेलीच आहे म्हणा. तर दिसतोय हार घातल्यानंतर, असे कानातले नाही घातलेत मी, पण याचा एक प्रॉब्लेम आहे ना, याला पाठीमागे हुक नाहीयेत, म्हणजे काळ्या मण्या दिलेल्या आहेत आणि बाकी सगळं हे गोल्ड चैनीमध्ये आहे. हाय हॅलो एव्हरीवन, मी माया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूपच भारी असणार आहे, कारण की आज मी येऊन आलेले आहे मिशोवरून, मिशो ज्वेलरी, ती पण स्टार्टिंग फ्रॉम ओनली 60 रुपीज. तर सणासुदीचे दिवस देखील सुरू होणार आहेत आणि तुम्हाला अशा प्रकारे ज्वेलरी जी आहे ती नक्कीच उपयोगी पडते. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, ज्वेलरी कशी आहे, किती जी आहे, रेटिंग किती आहे, त्याला त्याची क्वालिटी कशी आहे, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की बघा, आवडल्यास लाईक करा, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी हे 6 पार्सल मागवले होते मिशोकडून. ह्या 6 ज्वेलरीज आहेत आणि युजफुल ठरणाऱ्या ज्वेलरीज आहेत आपल्यासाठी. तो चला वेळ न दवडता हे सगळे पार्सल्स जे आहेत ते ओपन करूया आणि या पार्सलमध्ये आलेल्या ज्वेलरीज कशा आहेत ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पार्सल ओपन करून बघूया. तर याच्यामध्ये आहे हे 2 सुंदरसे असे मंगळसूत्र. तर याची क्वालिटी कशी आहे ते बघूया. याला मी मागवलं होतं तर याला 4.2 रेटिंग होतं. तुम्ही बघू शकता याची क्वालिटी पण सुंदर आहे. आणि याला मरून कलरचे हे इथे मणी आहेत, बाजूला गोल्डन कलरचे मणी आहेत, पूर्ण गोल्ड चेनमध्ये आहे हे मंगळसूत्र. याच्यामध्ये अजून एक आहे जे आहे काळ्या मण्यांमध्ये, पण हे दोन्हीही खूप सुंदर दिसत आहेत. हे बघा, हे काळ्या मण्यांचं आहे पण हे देखील तेवढं सुंदर दिसत आहे आणि कुठेही हे असं नकली नाही वाटत आहे. मेन म्हणजे तुम्हाला मी घालून दाखवते कसं दिसतंय ते. तर हे बघा, या ठिकाणी घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता सुंदर दिसतंय, नाजूक आहे आणि छानच दिसतंय घातल्यावरती. हे बघा, आणि ही जी चेन आहे ना ही म्हणजे मोठी आहे, लगेच ही तुटू शकणार नाही अशी वाटते. तर नक्कीच तुम्ही हे मंगळसूत्र जे आहे ते घेऊ शकता. सेम हे रेड कलरचं आहे, रेड कलरचं पण खूप सुंदर आहे, घातल्यावरती नक्कीच सुंदर दिसणार आहे ते. तर हे जे 2 मंगळसूत्र आहेत या 2 मंगळसूत्रांना बिग थम्सअप आहे. तुम्हाला जर हे पाहिजे असतील तर मला कमेंट करून सांगा, याची लिंक जी आहे मी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये देईल. आता आपण दुसरं पार्सल ओपन करूया. तर आता आपण आपलं दुसरं पार्सल ओपन करूया. आणि हे जे काही मी मागवलेले आहेत ना सगळे पार्सल्स, म्हणजे जे काही ज्वेलरीज मागवलेले आहेत ह्या सगळ्या 4 आणि 4 वरच्या रेटिंगच्याच मागवलेल्या आहेत. तर आता दुसरं पार्सल ओपन करून बघूया याच्यामध्ये काय आहे. ओके, तर याच्यामध्ये देखील मंगळसूत्रच आहे, नाजूक असं मंगळसूत्र आहे. पॅकिंग या लोकांनी छान दिलेली आहे, एक छोटूसा बॉक्स दिलेला आहे आणि या बॉक्समध्ये पॅकिंग आहे. आणि या ठिकाणी त्यांनी एक रेसिप्ट दिलेली आहे ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही 30 रुपये कॅशबॅक मिळवू शकता याच्यामध्ये. तो चला हे आता आपण घालून बघूया की हे कसं आहे. खूप नाजूक आहे, हे खूप नाजूक आहे, बघू शकता खूप जास्त नाजूक आहे. आणि हे मला फक्त 60 रुपयांना मिळालेलं आहे. आणि नाजूक आहे, कधीतरी तुम्ही घालू शकता, रोज रोज घालण्यातली ही गोष्ट नाहीये. त्याला आपण घालून बघूया की गळ्यामध्ये कसं दिसतं. तर तुम्ही बघू शकता मी गळ्यामध्ये घातलेलं आहे आणि खूप नाजूक आहे, म्हणजे खूप जास्तच नाजूक आहे. जर तुम्ही याला एकदम अशा स्ट्रॉंग हातांनी जर तुम्ही याला युज कराल तर हे नक्कीच तुटू शकतं, एवढं जास्त नाजूक आहे. हे पण दिसायला खूप सुंदर दिसतंय ऍक्च्युली. तर कधीमध्ये घालण्यासाठी हे ठीक आहे,
म्हणजे तुम्ही अशा प्रकारे साडी घातली आणि एक छोटस असं नाजूक मंगळसूत्र घातलं आणि एक मोठं गंठण घातलं तरी पण होऊन जाईल, हे एवढं नाजूक आहे, तुम्हाला तुमच्या कुर्तीज वरती साडीवरती छान दिसेल, हे इवन वन पीस वरती देखील हे छानच दिसणार आहे, तुम्हाला जवळून दाखवते हे किती सुंदर दिसत. तर तुम्ही बघू शकता हे या ठिकाणी फक्त काळ्या मण्या दिलेल्या आहेत आणि बाकी सगळं हे गोल्ड चैनीमध्ये आहे आणि 60 रुपयांमध्ये मिळते. अजून काय पाहिजे? सो ज्यांना अशा प्रकारे मंगळसूत्र आवडत असतील त्यांनी नक्कीच हे मागवा. क्वालिटी छान आहे, याला रेटिंग पण 4 मिळालेलं आहे, 60 रुपीजचं आहे आणि दिसायला पण नाजूक दिसते, नाजूक गळ्यांसाठी तर अजून सुंदर दिसून येईल हे मंगळसूत्र. सो ज्यांना मागवायचं आहे ते नक्कीच मागू शकता, याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल जर कोणाला पाहिजे असेल तर. आता आपण आपला दुसरा बॉक्स ओपन करून बघूया. चला तर मग आपण आपला नेक्स्ट पार्सल ओपन करूया. या पार्सलमध्ये आहे, ओके, तर या पार्सलमध्ये पुन्हा एक मंगळसूत्र आहे, याला आपण मंगळसूत्र म्हणू शकतो किंवा हार म्हणू शकतो, काहीही बोलू शकतो पण ठीक आहे. तो हे बघा, हे अशा प्रकारचं गंठण आहे आणि हे देखील सुंदर आहे, याला पण 4 रेटिंग आहे. पण याचा एक प्रॉब्लेम आहे, याला इथे हूप नाहीये की जे आपण ओपन करून घालू शकतो, हे डायरेक्ट असंच घालायचं आहे. मी तुम्हाला असंच घालून दाखवते हे, पण घातल्यानंतर सुंदर दिसते. कसं दिसते? बघितलं पण याने सुंदर करूचे. पण याचा एक प्रॉब्लेम आहे ना, याला पाठीमागे हुक नाहीयेत, म्हणजे जे आपण ओपन करून लावतो तसा नाहीये. तर तुम्ही बघा, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मागू शकता. तुम्ही बघू शकता हे जे खालचे मोती आहेत ना, सॉरी मणी आहेत ना, तर याची फिनिशिंग व्यवस्थित नाहीये, म्हणजे कोणते असे अडक पाठीमागे अडकलेले आहेत, कोणते पुढे असे अडकलेले आहेत, सो ही फिनिशिंग नाहीये. आणि प्लस हे जे याचे हुक्स आहेत तर याची फिनिशिंग देखील व्यवस्थित नाहीये. असं दिसायला छान दिसतोय हा, प्रश्नच नाहीये, पण याची फिनिशिंग व्यवस्थित नाहीये असं मला वाटतं. आणि हा मला पडला 172-175 समथिंगच्या रेंजमध्ये. पण हे जे पेंडंट व्यवस्थित असतं आणि हे जे याचे जॉईंट करणारे जे हुक्स आहेत ते व्यवस्थित असते, तर मला वाटतं मी ठेवून घेतलं असतं, पण मला आता हे रिटर्न करावं लागेल. दिसायला सुंदर दिसतंय पण जर फिनिशिंगच व्यवस्थित नाहीये आणि हे जे मेन त्याचं आहे त्याचं, याच्यामुळे जी त्याला काय बोलतात आपण सुंदर दिसते तेच जर व्यवस्थित नसेल तर याला ठेवून फायदा नाहीये, त्यामुळे मी हे रिटर्न करणार आहे. पण जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. चला आता आपण दुसरा पार्सल ओपन करून बघूया. काढताना बघितला किती प्रॉब्लेम झाला तो, तर म्हणजे कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच घ्या, पण मी हे ठेवणार नाहीये कारण की घालताना घालू शकतो आपण पण काढताना खूप प्रॉब्लेम होतो आणि याच्या नादामध्ये माझं हे मंगळसूत्र देखील निघालं. आता आपण आपलं नेक्स्ट पार्सल ओपन करूया. ओके, तर हे बघा, याच्यामध्ये मी मागवलेले आहेत आपले जोडवे आणि जोडवे सुंदर आहेत, बट ऑबियस चांदीचे नाही आहेत पण सुंदर आहेत. तर हे असे 3 पेअर आलेले आहेत, हा एक आहे, हा एक आहे आणि एक हा आहे. तर हे पण मला आय थिंक 100 रुपयाचे मिळालेले आहेत. या ठिकाणी घालून दाखवतोय. अच्छा, याला आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल. नको ऍडजस्ट नको करूच ना होते असंच, फक्त दाखवण्यासाठी. तर हा माझा जुना जोडवा आहे आणि हा जो मी आता मागवलेला होता तो आहे. तर मी तुम्हाला असं बोटात घालून दाखवते. तर हे सुंदर आहेत, तुम्हाला जर हे पाहिजे असतील असे हे 3 पेअर मिळालेले आहेत, मला 3 जोड्या मिळालेल्या आहेत. हे बघा, हे एक आहे, हे एक आहे आणि हे एक आहे. सो तिन्ही पण सुंदर आहेत,
जर तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंट करून सांगा, मी याची लिंक देईल. आणि याची क्वालिटी पण ठीकठाक आहे, म्हणजे 100 रुपयांमध्ये आपल्याला 3 जोड्या मिळत आहेत. सो क्वालिटी देखील ठीकठाक आहे, तुम्ही घेऊ शकता. आता ओपन करूया नेक्स्ट पार्सल. याच्यामध्ये ओके, तर याच्यामध्ये आहे हा हार जो मला 100 रुपयांना, 100 पण नाही, 100 आतमध्येच आहे, 90-95 मिळालेला आहे. तर हा मला बघता क्षणीच आवडला, सुंदर हार आहे हा. आता याची क्वालिटी कशी आहे ते बघूया आपण. तर याच्याबरोबर हे दोन असे स्टडचे कानातले आहेत, हे असे कानातले आहेत. आणि हा हार आहे तर याची क्वालिटी पण चांगली आहे, याला पण 4 रेटिंग आहे, हेवी हार आहे. आणि तुम्ही कोणत्याही साडीवरती किंवा तुमच्या लेहंग्यावरती हा घालू शकता. हा एकच हार घातल्यामुळे देखील तुमचा गळा भर. तर हा हार मी घातलेला आहे आणि तुम्ही बघू शकता सुंदर दिसतोय, खरंच सुंदर दिसतोय हा हार घातल्यानंतर. असे कानातले नाही घातलेत मी, पण कानातले पण सुंदरच आहेत. आणि हा हार घातल्यानंतर अजून सुंदर दिसतोय, तुम्ही कोणत्याही साडीवर घाला. आता मी या खणाच्या साडीवर घातलेला आहे तरी देखील मला वाटतं हा शोभून दिसतो या खणाच्या साडीवर देखील. तर आणि 90-95 रुपयांमध्ये आहे, क्वालिटी उत्तम आहे याची, तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. मेन म्हणजे याला पाठीमागे ऍडजस्ट करण्यासाठी खूप सारे हुक्स आहेत, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाठीमागे याला ऍडजस्ट करू शकता. आणि दिसायला पण सुंदर आहे हा हार. सो या हाराला देखील बिग थम्सअप आहे. तर आता आपण आपलं पुढचं पार्सल ओपन करूया आणि शेवटचं पार्सल ओपन करूया, ज्याची मी खूप वाट बघत होते त्या पार्सलची. ते पार्सल आता ओपन करूया. आता शेवटचं पार्सल आणि मोस्ट अवेटेड पार्सल माझ्यासाठी जे मी मागवलं होतं ते आहे हे पार्सल. यामध्ये मी नथ मागवल्या होत्या, तर या नथ ची क्वालिटी कशी आहे ते बघूया. आणि ह्या नथ मला पडलेल्या आहेत, म्हणजे मी मागवल्या होत्या 150 रुपयांना, तर जवळजवळ ह्या 3-4-5-6 नथ आलेल्या आहेत. आता याची क्वालिटी कशी आहे, पण याचा एक प्रॉब्लेम आहे ना, या दोन नथांना सारख्या आलेल्या आहेत, म्हणजे वेगवेगळी डिझाईन नाही, सारखीच डिझाईन आहे. तर मी तुम्हाला प्रत्येक नथ ओपन करून दाखवते, म्हणजे तुम्ही ह्या 6 नथी मागवल्या तर तुमच्या 6 फ्रेंड्समध्ये तुम्ही ह्या वाटून घेऊ शकता. तर अगोदरची क्वालिटी कशी आहे ते सांगते, आणि मग ह्या घ्यायला पाहिजे किंवा नाही ते आपण बघूया. तर ह्या बघा, ह्या नथी अशा आहेत, म्हणजे क्वालिटी ओके आहे, एवढी पण खास नाहीये. आता क्वालिटी आपण ह्याचा जो पाठीमागचा हा जो आहे त्याच्यावरून आपण ठरवतो, तर ठीक आहे. म्हणजे तुम्ही एकदम जर स्ट्रॉंग आहात आणि याला हाताळायला चाल तर कदाचित हे निघू शकतं. घालून दाखवते मी. आणि इकडे कलकत्त्यामध्ये ना ह्या नथी नाही मिळत, म्हणजे आपल्याला आता ऑनलाईनची सवय झालेलीच आहे म्हणा, पण असं बाहेर कटलरीच्या दुकानामध्ये ना ह्या नाही मिळत. वा सुंदर दिसत आहेत पण. आणि नथ घातल्यानेच चेहऱ्याचा जो सुंदर, चेहऱ्याची जी सुंदरता आहे ती खूप जास्त होते. सो नथ खरंच सुंदर दिसते. तर या ठिकाणी अजून मी दुसरी नथ घालून दाखवलेली आहे. आणि सुंदर आहेत नथी, म्हणजे तुम्ही मागू शकता. जसं की मी म्हटलं, तुम्ही 6 मैत्रिणींमध्ये या 6 नथी मागवा आणि आय थिंक 20-20 रुपयांमध्ये एक नथ पडेल, जास्त पण नाही. तर यासाठी पण मी एक थम्सअप आहे, तुम्ही नक्की मागू शकता. अशा प्रकारे आज मी मिशोवरून ज्या काही ज्वेलरीज मागवल्या होत्या त्या सगळ्यांचा ऑनेस्ट रिव्ह्यू दिलेला आहे. तुम्हाला कोणत्याही ज्वेलरी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, त्याची लिंक जी आहे मी कमेंट बॉक्समध्ये देईलच. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा, आवडल्यास लाईक करा. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर सारे असे मिशोचे अनबॉक्सिंगचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहे, जा चेकआउट करा. खूप सारे माझे डेली ब्लॉग्स, माझं कलकत्त्यामधलं जीवन कसं आहे हे सगळं माझ्या चॅनलवरती आहे. सो जाऊन चेकआउट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.